विना अनुदानित शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार घातल्यानं यंदाच्या 12वीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय संघ आणि अनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्यानं उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत, त्यामुळे निकाल लांबणीच्या भीतीनं विद्यार्थी आणि पालकांचा जीव तांगणीला लागलाय. गेली अनेक वर्ष कनिष्ठ महाविद्यालयांसह अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षकांचा विविध 32 मागण्यांसाठी लढा सुरू आहे. शासनानं मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळं शिक्षकांनी 12वी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळं राज्यात 12वीच्या उत्तरपत्रिका अजूनही तपासलेल्या नाहीत. जोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं शिक्षक नेत्यांनी स्पष्ट केलंय. शासनाकडे सगळी जबाबदारी आलेली आहे आता, कारण आम्ही या ठिकाणी सगळं काम पूर्ण केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं आम्ही ऐकलेलं आहे, परंतु आज शासनाने या ठिकाणी आमची भूमिका समजून घेत नाही आहे आणि नुसतंच काल चालढकलपणा करत आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला आता शिक्षणमंत्र्यासाठी त्यांनी 17 एप्रिलची वेळ दिलेली आहे, म्हणजे जोपर्यंत आमचं काम पूर्ण होऊन जाऊ शकेल. आणि त्यामुळं आमच्या मनामध्ये शासन निर्माण झाले की शासन आम्हाला असं वेळ काढून फसवू शकते की फसवा लागले की काय, अशा प्रकारे भावना निर्माण झालेली आहे. पण शासनाने या ठिकाणी या संदर्भामध्ये निर्णय घेऊन जो मुलांचा, विशेषतः 12वीच्या मुलांच्या ठिकाणी जे त्यांच्यावरती जे आता प्रेशर किंवा त्यांच्या पालकांवरती प्रेशर वाढायला लागले आहे, ते कमी करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. या बहिष्कारामुळे मराठी, इंग्रजी, अकाउंट्स या प्रमुख विषयांचं सबमिशन बोर्डात झालेलं नाही. तोपर्यंत एकूण गुणांची निश्चिती होणार नाही. दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर होतो, मात्र शिक्षकांच्या आंदोलनामुळे 12वीचा निकाल यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.